नमस्कार, माझं नाव भरतकुमार पाटील, राहणार कोथळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. खरं तर मी आज पहिल्यांदाच या ठिकाणी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येतो आहे आणि याचं सगळं श्रेय मी माझे मार्गदर्शक गणेशजी मानुडे सर यांना देतो आहे. कारण पहिल्यांदा माझ्यासारख्या छोट्याशा छोट्या कलाकाराला त्यांनी या ठिकाणी एक मोठं व्यासपीठ मिळून द्यायचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी राहुल नाना आवारे DYSP हे आले होते. काल सकाळी चालू सीझनचा महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर हे आले होते. काल संध्याकाळी या महाराष्ट्राचा एक तुफानी पैलवान अशक्य ते शक्य करण्याची किमया ज्याच्यामध्ये आहे असा विष्णू खोसे हा आला होता. तर आज माझ्यासारख्या एक गरीब आणि होतकुरू मल्लाला आमचे मार्गदर्शक गणेशजी मानुगडे सर यांनी मला आज लाईव्ह आणलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. बोलण्यासारखं भरपूर काही आहे. अक्षय पाटील नमस्कार, आज तुम्ही मला फोन केला आणि मेसेज केला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. सदैव तुमचा आशीर्वाद माझ्या डोसक्यावरती असू दे हे म्हणतो या ठिकाणी. योगेशजी नमस्कार, दोन्ही छान असते, अरे वा, धन्यवाद, थँक्यू. माझ्यासारख्या कलाकाराला तुमच्यासारख्या लोकांनी उचलून धरलं याचा मला अभिमान वाटला. योगेशजी धन्यवाद. तर कोरोना याविषयी मी थोडंसं बोलतो. आज जगामध्ये थैमान घातलेला हा रोग आहे कोरोना. घाबरून जायचं काही कारण नाही. शासन दरबारी अनेक अशा योजना या ठिकाणी राबवत आहेत. पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं चांगलं काम करत आहेत. नर्सेस असू देत, डॉक्टर असू देत, प्रशासन असू देत, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असू देत, आरोग्यमंत्री असू देत, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असू देत, एक निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. खऱ्या अर्थानं सर्वांचा आभार. एक, आपण घरात बसा, सुरक्षा काळजी घ्या, मीही काळजी घेतोयच. पैलवानांचं देखील भरपूर, म्हणजे याच्यापूर्वी कवा घडलं नव्हतं आणि याच्या पुढं कवा घडू नये असं मला वाटतं आहे. भरपूर नुकसान झालेलं आहे. स्वच्छता बाळगली पाहिजे. सॅनिटायझरचा वापर करा, हात स्वच्छ धुवून आपण घरामध्ये प्रवेश करायचा आहे. कुस्ती निवेदक असू देत, पैलवान असू देत, फोटोग्राफर असू देत, या सर्वांचंच भरपूर म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे. चालायचं निसर्गापुढं कुणाचं काही चालत नाही. अशा पद्धतीनं या कोरोनाच्या आपण रोगाला सामोरं जायचं आहे. मी नमस्कार अक्षय कुमार बोरगावे, नमस्ते. आज तुमच्या वतीनं मला तुम्ही मेसेज देऊन ज्या तुमच्या भावना व्यक्त करतात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो तुम्हाला. अक्षय पाटील धडेला असू देत, योगेश तुमचंही आभार मानतो मी. खऱ्या अर्थानं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे नामवंत पैलवान होऊन गेले. डबल आतापर्यंत 44 महाराष्ट्र केसरी झाले. नमस्ते अक्षय पाटील, दीनानाथ सिंग यांचा आवाज काढा म्हणतात, काढतो मी थोड्या वेळानं. आता भाऊ, ही कोणत्या अभिनेत्याचा आवाज आम्हाला सांगा. योगेश, मी आता तुमच्यासमोर सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आवाज काढण्याचा थोडासा मी प्रयत्न करतो. सिने अभिनेते मकरंद अनासपुरे. त्या रिड्याम दास का काय ए तुमच्या जीचांचा आवाज झाला तुमच्या सदान कदा काय किरता तासरे भुसळे चाव ए गंगे सदान कदा म्हणती चला घरात चला घरात. तुझ म्हणजे कच झालंय कावळ्याच्या तादीला कारभार आणि रंगून सोडला दरबार. धन्यवाद.
योगेशजी हा मकरंद अनासपुरेंचा आवाज मी तुमच्यासाठी काढलो. अक्षय दिनानाथ सिंग यांचा आवाज काढा म्हणतात, काढतो तोही आवाज मी काढतो. दिनानाथ सिंग यांचा आवाज 1966 सालचे महाराष्ट्र केसरी आणि 1971 सालचे हिंद केसरी दिनानाथांना सिरपती गणपती आणि मारुती हे आमचे मल्लविद्येचे दैवत आहेत, आमचे गुरु आहेत. जबी मारुती माने इस धरती पे चलते हैं तो धरती थिरकती है, और जब मैदान में जय बजरंग बली कहके जब गरजते है तो आसमान से बादल भी बरसता है. आम्हाला मराठी जास्त बोलता येत नाही, पण आम्ही एवढेच बोलतो की लाल मातीची कुस्ती जगली पाजे टिकली पाजे. धन्यवाद जी, धन्यवाद जी. काय पाटल ते करा, पण ही लाल मातीची कुस्ती जगवा टिकवा. अक्षय कुमार बोरगावे यांनी मला इंजिनियर यांनी मला केलेला आहे आवाज स्पेशलिस्ट. थँक्यू अक्षय, आभारी आहे, धन्यवाद. तर कोरोनासंबंधी थोडंसं बोलायचं म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाही या ठिकाणी. आपण काळजी घ्या. प्रफुल्ल नंदवारे एक नंबर, धन्यवाद. थँक्यू, आभारी आहे प्रफुल्ल दादा. तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मला आलेला आहे आणि शाबासकीची थाप या ठिकाणी मला दिलेला आहे तुम्ही, त्याबद्दल दादा तुमचा आभार मानतो. प्रफुल्ल दादा अशा पद्धतीनं खऱ्या अर्थाने मी मगाशी बोलत होतो, आतापर्यंत या महाराष्ट्र राज्याला सयाजी शिंदेचा आवाज काढावे. ठीक आहे अक्षय, तोही थोडासा मी प्रयत्न करतो, सयाजी शिंदेचा आवाज काढायचा प्रयत्न. ए पारे गोठे करू नका म्हणता ना, थोडा प्रॉब्लेम होता, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अक्षय कुमार बोरगावे यांनी सांगितलं की सयाजी शिंदेचा आवाज काढ, तोही काढतो. संतोष दादा छान, आभारी आहे, धन्यवाद. अक्षय पाटील मस्तच. हां 66 महाराष्ट्र केसरी अक्षय कुमार मस्तच. बाळासाहेब ठाकरेंचा आवाज, दादा माफ करा, बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काय काढलो नाही कवाच. एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर सयाजी शिंदे यांचा आवाज काढा म्हणून मला आता कमेंट आलेला आहे, तर तो आवाज काढायचा मी प्रयत्न करतो. सयाजी शिंदे ए पारे गोठे खेळू नको म्हणता ना, गोठे खेळत बसली होती. ए रूपाची कान दिवसती छान, ए रूपाची कान दिवसती छान, नजरेचा बाण ती रुका मान. ए काय बोलत लवकर बोल. धन्यवाद सुहासजी, नमस्कार. आभारी आहे मिलिंद दादा. प्रवीण माळी आभारी आहे, तुमचे मी आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्याशा छोट्या कलाकाराला तुम्ही एवढं मोठं व्यासपीठ म्हणून द्यायचं काम करत आहात. सरफराज शेख सर नमस्कार, तुमचं मी बघतो वरचेवर. अशोक सराफ यांचा आवाज काढावा दादा, अशोक सराफ यांचा आवाज काढायचा मी छोटासा प्रयत्न करतो. शीतल दादा नमस्कार. अशोक सराफ मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, विनोदी अभिनेते, यांचा आवाज काढतो. शीतल दादा मानगावे यांनी आपल्याला कमेंट दिलेला आहेत, अशोक सराफ यांचा आवाज काढून दाखवा. आता जायला धनाजी रामचंद्र वाकडे. लहानपणी आम्ही एकदा हत्तीचं चित्र काढलो. हत्तीचं चित्र पाहून आमचा महेश आम्हाला म्हणतो, कसा टेडी ह्याला काय म्हणतात. तर त्यावेळी आम्ही काय केलं असे, कमला सर्कलच्या मालकाला गाठला आणि त्याच्या जवळचा एक मोठ्यातला मोठा हत्ती 40,000 रुपयाला खरेदी केला आणि त्यावेळचे 40,000 म्हणजे यावेळचे. धन्यवाद दत्ता शेलार नमस्कार. अशोक सराफचा आवाज आता काढलेलाच आहे मी. आशिष भिलोडे भेंडवाडे छान, आभारी आहे, धन्यवाद. थँक्यू. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज, हिंदू हृदय सम्राट यांचा काढा म्हणून तुम्ही टाकत आहेत, पण तो मला जमत नाही म्हणतात, काय अवघड ठरणार नाही. आभारी आहे विशाल दादा. बालाजी दादा नमस्कार. राहुल दादा माझे मार्गदर्शक पवारसाहेबांचा आवाज काढा म्हणतात, कुस्ती मल्लविद्येचे संघटनेचे सर्वे सर्वा आणि आमचे गुरुवर्य. राहुल दादा नमस्कार. शरद पवार यांचा आवाज काढा म्हणतात. लाल्या नमस्कार. नाईस नळू फुले यांचा आवाज देखील काढतो. प्रथमतः राहुल जाधव म्हटल्याप्रमाणे शरद पवार यांचा आवाज काढायचा प्रयत्न करतो. राहुल दादा नमस्कार.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असते, त्याचा विशेष प्रकारचा अभ्यास करत असते. एकूण संघर्ष हा माणसाचा पाचवीचा पुढे आणि अशा वेळेला संघर्षातून मार्ग काढायचा असतो. लहानपणी आपण एक कथा ऐकली असतो, ते पावसाळ्याचे दिवस असतात आणि अशा वेळेला चिमणीचे घर मेणाचं आणि कावळ्याचे घर शेणाचं असतो. संघर्ष हा माणसाच्या पाचवीला पुजेला असतो. भरपूर कमी शेतात विष्णू खोसे हे तुफानी परवा असे की ते शक्य करण्याची किमया हा विष्णू खोसेमध्ये आहे. विष्णू खोसे नमस्ते. लवकरच शासनाच्या वतीने आम्ही तुम्हाला शिवछत्र पुरस्कार देण्याचं आश्वासन या ठिकाणी देतो. धन्यवाद. थँक्यू. धीरज नमस्कार. मुंडे साहेबांचा आवाज काढा म्हणतात. आशिष बेंडवाडे, अक्षय कुमार वरगावे, आभारी आहे, धन्यवाद. विष्णू खोसे नमस्कार. मस्त दगडूदादा नमस्कार. शिवभक्त माझा सहकारी मित्र लाल्या, अतिशय चांगला पैलवान हा म्हणतो, जमलं छान, आभारी आहे लाल्या. हनुमंत रावटे म्हणतात, दादा कोंडकेंचा आवाज काढा. दादांचा आवाज काढायचा प्रयत्न करतो. ए तुझ्या मायला तुझ्या माणसाने कसं प्रामाणिक जगायला शिकलं पाहिजे. आता प्रामाणिक म्हणजे काय, स्वतःच्या पैशानं प्यायला शिकलं पाहिजे. तुझ्या मायला तुझ्या गंगे, ए गंगे तुझ्या मायला तुझ्या गावात 20 रुपये शेकडा वाढ. अरे रे 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 असं कसं काय, असं जर असेल तर अगदी चावडी बनवून द्या मायला तुमच्या. धन्यवाद. विष्णू खोसे नमस्कार. मगाशी दिनानाथांचा आवाज काढलेलो आहे, पहा तुम्ही. अजय वाटार नमस्कार. महेश कोटार यांचा आवाज काढा म्हणतात. आतनळू फुल्यांचा आवाज काढतो तुमच्यासमोर मी. नळू फुले. राम राम मंडळी, राम राम. तुमच्या मायच्या लुगड्या तुटल्या तुमच्या. या शाळेचं संस्थापक आणि आमच्यात वरला तुम्ही नापास केला. अरे रे 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 असं कसं काय, असं जर असत तर बाई वाड्यावर या. तालमीतली पोरं आली होती, म्हणत होती तालमीवर कौलं नाही. अरे रे 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 असं कसं काय, असं जर असत तर शाळेची कौलं काढा आणि तालमीवर घाला. खरं बाई वाड्यावर या. धन्यवाद. सदाभाऊ खोत यांचा आवाज काढा म्हणतात. शंकरअण्णांचा आवाज काढा म्हणतात. हनुमंतकांत शंकरअण्णांचा आवाज काढायचा प्रयत्न करतो. ते कॉमेडीच्या माध्यमातून कसं बोलतात त्याची एक छोटीशी झलक देतो. यहाँ कोई राम अली कहता आता है तो कोई कोई राम बोलो कोई रहीम बोलो, दोनों यहाँ एक होता है. मंदिर मस्जिद नाम अलग है लेकिन दोनों का पत्थर एक होता है. बहुत कमाओ हीरे मोती लेकिन कपन को जेब नहीं होती. घरात एक तगड़े बुर्ग तैयार करा, सगळं ढीरला घालू नका, असं शंकरांना थोडं थोडं बोलतात. शिवभक्त लाल्या आभारी आहे, धन्यवाद. खूप छान आवाज काढला दादा कोंडकेंचं. धर्मराज दादा नमस्कार, आभारी आहे. दाखवून दिले पैलवान कुठेच कमी नसतो. विष्णू खोसे पुन्हा एकदा म्हणलात. टिटवीचा आवाज काढा म्हणतात. कोकिळा कसं ओरडतो. नमस्कार निलेश करपे. तर कोकिळाचा आवाज काढायचा प्रयत्न करतो. सुनील वालकरी म्हणतात, तुम्ही राजकुमार यांचा आवाज काढा, फार छान काढत असतात, तर एकदा काढा. हम ना किसी को कुछ दे सकते है, ना किसी का कुछ ले सकते है. जिस बैंक में हमारा पैसा नहीं होता उस बैंक में हम खड़े नहीं रहते. धन्यवाद. थँक यू. सुनील दादा राजकुमार यांचा आवाज तुमच्यासाठी काढलो. अक्षय पाटील सर्व गुण संपन्न म्हणतात मला. धन्यवाद अक्षय, आभारी आहे तुमचा मी. अतिशय बोलायसारखं भरपूर आहे. सुरेश म्हणून म्हणतात, नरेंद्र मोदी यांचा आवाज काढा, काढायचा प्रयत्न करतो. अक्षय कुमार बरगावे म्हणतात, गाडीच्या इंडिकेटरचा आवाज काढा, तोही काढायचा मी प्रयत्न करतो.
अक्षय हा थोडासा प्रयत्न केलेला आहे. तर सुरेश म्हणून म्हणतात नरेंद्र मोदी यांचा आवाज काढा, प्रवीण पाटील म्हणतात आवाज काढा, नाना पाटेकर यांचा आवाज काढा म्हणतात अच्छा आहे, भगवान का दिया हो सब कुछ है, दौलत है, इज्जत है, शौहरत है, बस कंट्रोल उदय कंट्रोल. एक सज्जना की शादी. धन्यवाद सागर. हाँ अक्षय दमले म्हणतात खूपच छान दादा, नमस्कार, तुमच्या आशीर्वादानंच हा कार्यक्रम आहे. शुभम कदम म्हणतात नाना पाटेकरचा आवाज काढा. महावीर बोरगावे नाद करायचं नाही पहिलवान दादा, नमस्कार नमस्कार मी दादा, तुमच्यामुळेच मी आज इथंपर्यंत आलेलो आहे. कला ही जीवनाची सावली आहे योगेश दादा म्हणतात. नितीन सावळे लय भारी. संजय नांदणे मस्त पहिलवान. संजय दादा नमस्कार. नेमिनाथ मगदूम दिनानाथ यांचा आवाज काढा. मगाशी काढलो होतो तरी अनेकदा काढायचा प्रयत्न करतो. शुभम कदम मकरंद अनासपुरेचा आवाज लाल्या म्हणतो. हां अक्षय कुमार वगैरे खूपच छान. राज ठाकरे यांचा आवाज काढा. राष्ट्रभक्ती निलेश दादा आभार आहे, धन्यवाद. तर दिनानाथ यांचा आवाज काढा असं म्हणतात. 1966 सालचे महाराष्ट्र केसरी आणि 1971 सालचे हिंद केसरी दिनानाथ सिंग यांचा आवाज काढायचा थोडासा प्रयत्न करतो. सिरपती गणपती आणि मारुती हे आमचे मल्लविद्याचे दैवत आहेत, आमचे गुरु आहेत. जबी मारुती माने इस धरती पे चलते है तो धरती काप उठती है. और जो मैदान में जय बजरंग बली जय कर कर गरजते है तो आसमान से बादल भी बरसता है. मला मराठी जास्त बोलता येत नाही पण मी एवढेच बोलतो की ही लाल मातीची कुस्ती जगली पाझे टिकली पाझे. काय वाटल ते करा पण ही लाल मातीची कुस्ती जगवा. सदाभाऊ खोत यांचा आवाज काढा म्हणतात. सदाभाऊ खोत माजी कृषी पणन मंत्री यांचा आवाज काढायचा छोटासा प्रयत्न करतो. माननीय सदाभाऊ खोत. अरे आमची माय कर्ज काढती या, आमचा बाप कर्ज काढतो या, आम्ही उन्हा तणामध्ये राबतोया. अरे आम्ही आमच्या हक्काचं घामाचं धाम मागतोया. अरे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहोत, कोल्हापूरच्या भागातील आहोत. पट कसा काढायचा असतो, छडी कशी लावायची असती ही शिकवायला लागत नाही. धन्यवाद योगेशजी. सदाभाऊ खोत यांचा आवाज काढा म्हणला, मी थोडासा काढायचा प्रयत्न केला. कोरोनाविषयी बोलायचं म्हणजे काळजी करायचं काही कारण नाही. हा रोग आटोक्यात येत आहे, अनेक जण मेसेज मला करत आहेत, त्याबद्दल मी सर्वांचाच आभार मानतो. शुभम कदम म्हणतात अजितदादा पवार यांचा आवाज काढा. त्या ठिकाणी तो मला आवाज शक्यतो जमणार नाही या ठिकाणी, पण तुमच्यासाठी काढायचा या ठिकाणी मी प्रयत्न करत होतो. या ठिकाणी अजितदादांचा आवाज. शुभमदादा नमस्कार. सुदर्शन पाटील म्हणतात छगनजी भुजबळ यांचा आवाज काढा. माणगाव शीतल म्हणतात राजू शेट्टी यांचा आवाज काढा. राजसाहेब ठाकरे उदय वादव हे म्हणतात. शंकर पुजारी यांचा आवाज. आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम पाहिजे तर आवाज निघत असतो. शिवभक्त लाल्या म्हणतात मकरंद अनासपुरेचा अनेकदा आवाज काढा, तोही काढायचा प्रयत्न करतो मकरंद अनासपुरेचा. काय राम आता त्या रीड यांनाच का काय. ए तुमच्या आजीच्या आवाज झाल्या तुमच्या सदान कदा काय करता तसरे पुसळीच्या. ए गंगे सदान कदा म्हणती चला घरात चला घरात. तुझं म्हणजे कच झालंय कावळ्या छाता दिला कारभार आणि रंगून सोडला दरबार. धन्यवाद लाल्यासाठी आवाज काढला होता. सगळ्यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम माझ्यावर जे प्रेम करतात आणि शाबासकीची थाप देतात त्या सर्वांसाठी आवाज. सतपाल पुजारी म्हणतात खूप छान पहिलवान, आभार आहे सतपाल. अजितदादांचा आवाज काढा म्हणतात. संदीप वाडकर नमस्कार. जय शिवराय आरारावांचा काढायचा प्रयत्न करतो प्रमोद दादा तुमच्यासाठी. प्रमोद जाधव आरारावांचा आवाज. महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अनेक योजना आम्ही राबवत होतो. या ठिकाणी पगारवाढ म्हणजे काय असतंय ह्या दुकानामध्ये आल्यावर आम्हाला कळायला लागलं. आणि खऱ्या अर्थानं तुमच्यामुळेच आम्हाला पगारवाढ मिळायला लागली. त्या राज्यामध्ये काम करत असताना अनेक अशा योजना राबवत असताना मग तंटामुक्त गाव असेल
ग्रामपंचायतच्या स्वच्छता असेल या सगळ्या योजना आम्ही राबवत आलेलो आहे. त्यामुळं तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळं मी स्वतः भरत पाटील मोठा होत आहे. असंच तुमचं योगदान माझ्यासोबत राहू दे हीच विनंती करतो. धन्यवाद. आठवले साहेबांचा आवाज काढा म्हणतात नानासाहेब करमाजने. काढतो तुमचा आवाज रामदास आठवल्यांचा काढतो मी आवाज. मीच होणार होतो मुख्यमंत्री, मीच होणार होतो मुख्यमंत्री, कारण मला आवडतात नागपूरची संत्री. अरे काय काय तर चुका लागलं. या राज्यामध्ये पडला होता दुष्काळ, या राज्यामध्ये पडला होता दुष्काळ, कारण या राज्यामध्ये पाऊसच नाही पडला. अरे काय तर करायला लावलं मी तुमच्यासाठी. धन्यवाद. महावीरदादा म्हणतात यड्रावकरांच्यासाठी दोन शब्द. आरोग्यमंत्री या राज्याचे आणि आज महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही महिदादा. असे राजेंद्र भट यड्रावकर साहेब आज खऱ्या अर्थानं मंत्री कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजेंद्र भट यड्रावकर साहेब आहेत. आज ते माझ्या मतदारसंघातलेच आहेत. अगदी मला ते देखील जवळून ओळखतात आणि भरत या नावानं ओळखतात. अतिशय चांगलं काम आणि त्यांच्या कामासाठी माझ्या कुस्ती मल्लयुद्धासाठी शुभेच्छा यड्रावकर साहेबांना शुभेच्छा देतो. आप्पासाहेब पाटील म्हणतात धनंजय मुंडे यांचा आवाज काढा. नंदवाले म्हणतात दादा कोंडकेंचा आवाज काढा. राज ठाकरेंचा आवाज काढा. सगळ्यांचा आवाज मी जवळजवळ 12-13 जणांचा आवाज काढू शकतो आहे. हसा पण जोरात. त्या 1.5 तासाचा कार्यक्रम माझा स्वतःचा आहे. महेश गायकवाड शरद पवारांचा आवाज मगाशी मी काढलेलो आहे पण तरी देखील तुम्ही म्हणताय म्हणून मी अनेकदा काढायचा प्रयत्न करतो. शरद पवार महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब. महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पडेल. त्या दुष्काळामध्ये ही जनता फिरफुडून निघालेली आहे. संघर्ष हा माणसाच्या पाचवीला पेजलेला असतो आणि या संघर्षातून एक वेगळा मार्ग काढत असतो. अजून माझा फरक सभा असल्यामुळे त्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अक्षय सामोंडासाठी थंडाई. महावीर बोरगावे म्हणतात थंडाई आत्ताच्या या उष्णतामध्ये पैलवानाने किंवा सर्वसामान्यांनी पेलं तरी बी चालतं आहे. आता थंडाईचं आपले गणेश मानवडे सरांनी वरच्यावर टाकत असतात की थंडाई कशी करायची, त्याचे फायदे, उष्णता होत नाही किंवा पित्त होत नाही आणि एक शरीराची झालेली झीज भरून काढायचं काम हे थंडाई करत असतं. सगळ्यांनी थंडाई पेलं तर आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे. खऱ्या अर्थानं आपण आपली काळजी घ्या, कुटुंबाचीही काळजी घ्या. मी पुन्हा एकदा गणेश मानवडे सरांचा आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्याशा छोट्या कलाकाराला एवढं मोठं व्यासपीठ मिळून दिलं. हे सोशल मीडिया आहे. 92 देशांमध्ये या मानवडे सरांचं काम चालू आहे. गवशे सर नमस्कार. आमचे गुरुवर्य तानाजी गवशे सुपर म्हणतात धन्यवाद सर. आज कुस्ती हे जीवन या माध्यमातून ते काम करतात. संजय नांदणे साहेब नमस्कार. अजितदादांचा आवाज या ठिकाणी तुम्ही काढा म्हणता या ठिकाणी, पण मला या ठिकाणी जमणार नाही असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. संजयदादा तुम्ही देखील एक प्रेरणास्थान आहात माझ्यासाठी. आभारी आहे बोरगावे अक्षय कुमार. तानाजी गवशे आभारी आहे नमस्कार. दादा कोंडकेंचा आवाज काढा म्हणतात मगाशी काढलेला आहे तुमच्या महिला तुमच्या माणसाने कसं प्रामाणिक जगायला गेलं पाहिजे प्रामाणिक. अरे रे रे तुझ्या महिला हे गंगे हे गंगे आभारी आहे धन्यवाद. हां तर पहिलवान मगाशी मी बोलत होतो आत्तापर्यंत 44 महाराष्ट्र केसरी झाले. त्यामध्ये 5 डबल महाराष्ट्र केसरी आहेत. 2 ट्युबल महाराष्ट्र केसरी आहे. आभारी आहे शीतल जाधव. खऱ्या अर्थानं कोरोनाविषयी आपण सगळेजण काळजी घ्या. युवराज दादा नमस्कार. फडणवीसचा आवाज काढा म्हणतात मनोज भोसले. नमस्ते विकास खूप छान काम करतात. विकास जाधव म्हणतात आभारी आहे धन्यवाद. तर आपण आपली काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. हे शहाजी पवार नमस्कार. माझे गुरु शहाजी पवार नाना गाव पारगाव तालुका खटाव जिल्हा सातारा. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व शहाजी नाना पवार.
अगदी सांगायसारखं भरपूर आहे नानांच्या विषयी. तर नानांनी मला शाबासकीची थाप देतात आणि माझा आशीर्वाद माझ्यासारख्यावर त्यांचा असतो. नाना आभारी आहे, धन्यवाद. सर्व गुण संपन्न संजय नाने साहेब आभारी आहे. नाने साहेब अभिजित बेनकोडे म्हणतात नमस्कार पाटील नमस्कार. सतीश वाळके म्हणतात अशोक सराफ यांचा आवाज काढा. हां तानाजी गवसे पुन्हा म्हणतात मक्रम दानासपुरेचा आवाज काढा. मगाशी सर काढलेला दोनदा मी आवाज. तुमचा माझा कॉन्टॅक्ट असतोय वरचेवर. धन्यवाद. कुस्ती रामायण घ्या, महाभारत घ्या, जैन धर्म घ्या, कुराण घ्या, बायबल घ्या, त्यामध्ये खऱ्या अर्थानं कुस्ती आढळून येते. खाशाबा जाधव यांच्याविषयी बोला. 23 जुलै 1952 हेल्सिंग ऑलिम्पिक खाशाबा जाधव यांनी गाजवली आणि भारतासाठी वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं पदक खाशाबा जाधव यांनी आणलं. 23 जुलै 1952 गाव गोळेश्वर, तालुका कराड, जिल्हा सातारा, क्रांतीचा जिल्हा सातारा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. आप्पासाहेब पाटील म्हणतात अमृता भोसले युवा शक्ती आभार धन्यवाद. भरत पाटील आभारी आहे. अक्षय नमस्कार. जितेंद्र नाने आमचे जिगरी दोस्त नमस्कार जितेंद्र. सगळ्यांचं मी आभार मानतो या ठिकाणी. माझ्यासारख्या या ठिकाणी छोट्याशा छोट्या कलाकाराला या ठिकाणी आपण सर्वांनी ते कमेंटच्या माध्यमातून जे शुभेच्छेचा वर्षाव करता त्याबद्दल आभार व्यक्त करतो. सचिन पाटील नमस्कार. हां तर मगाशी मी बोलत होतो. हां लाल्या नमस्कार. तुम्ही पण काळजी घ्या. हां तुमच्या घराची काळजी घ्या. नाईस बाळू नमस्कार. खूपच छान. सुबोध नमस्कार. आपण आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तर कुस्तीविषयी बोला असं म्हणून मला मेसेज आला. कुस्ती रामायण, महाभारत, जैन धर्म, कुराण, बायबल, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर 1961 साल 62 साला त्यांनी हिंदकेसरी पद मिळवलं. अर्जुनवीर पुरस्काराची मानकरी, जाकार्तावीर, ऑलिम्पिकवीर, अनेक पदकाने विभूषित असलेले न्यू मुतवा तालमीचे वस्तार गणपतराव आंधळकर. तसं गाव त्यांचं आंधळी. हे आंधळकर आबा अमृतमामाच्या विषयी थोडंसं बोला म्हणतात. कोल्हापूर महापौर केसरी, फाय फाउंडेशन पुरस्काराची मानकरी, अनेक गदाचे सन्माने, अनेक पुरस्काराने सन्माने असे आमची गुरुवर्य अमृतमामा भोसले, जलमोमी गोरंबे आता इचलकरजीमध्ये राहतात. अतिशय गरिबीतून पहिलवानगी केलेले अमृतमामा. जितेंद्र नाने आर आर आबा यांचा आवाज काढा म्हणतात. मगाशी थोडंसं काढायचा प्रयत्न केलेलो आहे. अजितदादांचा काढा या ठिकाणी म्हणतात तेही. संतोष भाऊ नमस्कार. चांगली कला आहे तुमच्यात असं म्हणतात तुम्ही. संतोष भाऊ आभारी आहे तुमचं मी. धन्यवाद. सुमित वसगडे माझे दोस्त हे वॉचिंगला आहेत. अतिशय चांगलं काम कुस्ती मल्लयुद्धाच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आमचे सर्वे सर्वा गणेशजी मानुगडे हे या ठिकाणी राबवत आहेत. पहिल्या दिवशी राहुल नाना आवारे राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता आज DYSP या पदावर आहेत. अनेक वेळा भारताच्या बाहेर जाऊन या भारतासाठी पदक आणलं असे राहुल नाना आवारे. 71 देशामध्ये भारताचा झेंडा उंच नेला. तमाम भारतीयांच्या ती अभिमानानं फुलून आली असे राहुल नाना आवारे येऊन गेले पहिल्या दिवशी. काल सकाळी चालू सेशनचा महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर हे येऊन गेले. काल संध्याकाळी आशाकी देशाकी करण्याची किमया असणारा एकमेव पहलवान, एक धोकेबाज पहलवान महाराष्ट्रातला विष्णू खोसे हे येऊन गेले. आणि आज माझ्यासारख्या छोट्याशा छोट्या कलाकाराला या ठिकाणी त्यांनी संधी दिली मानवडे सरांनी, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. बिरू पुजारी नमस्कार. आज माझ्यासाठी ते रामराम पाटील म्हणतात. तानाजी गवसे म्हणतात माझ्या मुलासाठी मकरांचा आवाज काढा. ठीक आहे सर, अनेकदा तुमच्यासाठी काढतो आवाज.
रीड आणलास का काय? ए तुमच्या आजीच्या जांजा वाजल्या तुमच्या सदान कदा काय करता थसरे बुसळीच्या ए गंगे सदान कदा म्हणती चला घरात चला घरात. तुझं म्हणजे कच्चं झालंय कावळ्या छाता दिला कारभार आणि रंगून सोडला दरबार. धन्यवाद कौशे सर. अप्पासाहेब पाटील आभार आहे तुमचाही मी. तुम्ही माझं आभार व्यक्त केला. अतिशय या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाविषयी सॅनिटायझरचा वापर करा. हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश करा. आज संध्याकाळीच माऊली जमदाडे हे लाईव्ह येणार आहेत. जसं मी आज 11 वाजता आलो तसं संध्याकाळी 7 वाजता माऊली जमदाडे हे येणार आहेत गंगावेश तालमीचे. अवश्य खरोखरच इमर्जन्सी काम असेल तर घराबाहेर पडा, नाहीतर ते रिस्क घेऊ नका. कारण मुंबईसारख्या सिटी ठिकाणी भरपूर असं प्रमाण वाढलेलं आहे, वाढत चाललेलं आहे. पहलवान घरातच राहा. आज भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी बोललेलं आहे की घराबाहेर आज घरात एक पंक्ती लावा. तेही संकल्प तुम्ही राबवावं अशी कुस्ती मल्लुद्याच्या वतीनं मी बोलतो. राकेश चौगले आहेत या ठिकाणी. नमस्कार राकेश. सगळ्यांनी मला जो काय शुभ आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो या ठिकाणी. धन्यवाद कौशे सर. दयानंद काटकर आभारी आहे. धन्यवाद. दादा कोंडकेंचा आवाज काढा म्हणतात. अर्जुन थोरात काढलेलो आहे मगाशी 4-5 वेळा. हो मानगावे दादा शीतल आभारी आहे. मी काळजी घेतो, तुम्ही तुमची काळजी घ्या. आज कोथळी गावाला पडलेलं एक स्वप्न असं म्हटलं तर काही वावगोट ठरणार नाही. शीतल दादा मानगावे आभारी आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थानं सदाभाऊ खोतचा आवाज जितेंद्र मी मगाशी काढलेलो होतो. विकास आमचे भाऊ या ठिकाणी आम्हाला हे करतात. आपण काळजी घ्या सर्वांनी. घरातून बाहेर पडू नका. लॉकडाऊन असल्यामुळं स्वतःची काळजी घ्या. बाहेर कुठे पडू नका. हां खऱ्या अर्थानं रोग कोरोना हा वाढत चाललेला आहे. पण काळजी करायसाठी काही कारण नाही. बिरू मगाशी मी रामदास आठवलेंचा आवाज काढलेला आहे, पाहू शकता आपण. बिरू आज जगभरात नव्हे तर भारत देशात अमेरिकेसारख्या देशात इटली चीन फ्रान्स. नमस्कार नांदणे साहेब. नमस्कार इंजिनियर नरेंद्र मोदी यांचा आवाज काढायचा छोटासा प्रयत्न करतो मी. उपमहाराष्ट्राचे श्री रवींद्र पाटील यांच्याविषयी बोला म्हणतात. एशियाड सुवर्णपदक विजेता रवींद्र पाटील पानगेकर, एक विनयशीलता नम्र पैलवान म्हणजे रवींद्र पाटील पानगेकर. पैलवान कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र पाटील पानगेकर. संदीप वाडकर म्हणतात बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काढा. नरेंद्र मोदी आवाज काढायचा प्रयत्न थोडासा मी करतो. मित्रों, मेरे प्यारे देशवासियों, भारत कोरोना मुक्त होना चाहिए कि नहीं होना चाहिए? मेरे प्यारे देशवासियों, आप खुद की और आपकी फैमिली की काळजी घेने का प्रयत्न करिए. थोड़ा सा प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी. कुस्ती हे जीवन यांच्याकडून आभार मानलेला आहे. तानाजी गवसे आभारी आहे. शंकरानाथचा पुजारी यांचा आवाज काढायचा प्रयत्न करा असं म्हणतात सरप्राज से. रामराम मंडळी. सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी, तसेच या कुस्तीचा नाव लौकिक काय कोणाला सर्वच कुस्ती शौकी आणि मग कला क्रीडा साहित्य शिक्षण कृषी राजकारण धर्मकारण आणि समाजकारण करणारे आपण सर्वजण मंडळी, या सर्वांचंच मी कुस्ती निवेदक भरत पाटील कोथळीकर स्वागत करतो.
आणि या समयाला 1966 सालचे महाराष्ट्र केसरी, 1971 सालचे हिंद केसरी आणि 1972 ज्यांना भारत मल्ल हा किताब दिला असे जनानाथ अण्णांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. चालू सीझनचा धूमधडाका घालणारा पैलवान सिकंदर शेख, माऊली जमदाळे या सर्वांची कुस्ती आता थोड्याच वेळात लागणार आहे. सज्जन आहात आपण, सज्जनांना जास्त सांगता लागत नाही. या कोई या अली करके आता है तो कोई बजरंग बली करके आता है, दोनों यहाँ एक होता है. मंदिर मस्जिद नाम अलग है लेकिन दोनों का पत्थर एक होता है. रमजान रामाला घेतल्याशिवाय रमजान होतच नाही, दीपावली अलीला घेतल्याशिवाय दीपावली होतच नाही. अस्सल पैलवान असलम काजी 51 गदेचा मालक, पैलवान कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे असलम काजी. विनयशीलता आणि नम्रता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अस्सल पैलवान असलम काजी. अस्सलाम अलैकुम असलम, असा असलम काजी. गाव सापटणे, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर, 51 गदेचा मालक. भाऊ कदम यांचा आवाज काढा असं म्हणतात कलाटकर, संजय नांदणे, पैलवान व मनोरंजन अजय रसायन म्हणजे भरत. आभार आहे संजय दादा, मी तुमचा मनपूर्वक आभार आहे. हां तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी. आणि आज संध्याकाळी बरोबर 9 वाजता सगळ्यांनी घरामध्ये एक मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्चचा वापर करून शुभेच्छा मोदी साहेबांना द्यायच्या आहेत. सगळ्यांनी घरीच राहा, सगळे स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. प्रत्येकदा मी गणेशजी मानवडे यांचा आभार मानतो. सतीश कुंभार म्हणतात मारुती माने यांच्याविषयी बोला. कुस्ती कॉमेंट्रीच्या माध्यमातून जे कॉमेंट्री निवेदक बोलतात तेच मी बोलतो. 2.5 एकर कोरडो जमीन, 3 भाऊ लोकांच्या रोजगारला जातो ते मारुती माने, हे कुस्ती निवेदक बोलतात ते मी बोलतोय. मी काय ते पाहिलेलो नाही. कवटे पेरांसारख्या मान्यांनी हिंद केसरीची कथा खांद्यावरती अडकवलं असे भाऊ झाले भाऊ होतील भाऊ, परंतु या समा मारुती मानेसारखा पैलवान परत होणे नाही. माझं गाव आणि मारुती मानेंचं गाव कवटे पेरांचं अंतरच आहे. निवेदकांच्या माध्यमातून ऐकलेलं मी तुम्हाला सांगतो. सरप्राज शेख म्हणतात आभार आहे, धन्यवाद. हो अभिजित सावंत मी तुम्हाला ओळखलं, नमस्कार भाऊ. भोसले आमशाळा